चालू घडामोडींवर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण टॉपिक चेंज करूया. नाही चालवतो, करू शकतो तुम्ही, पण जोपर्यंत आपराधिक केस नसेल तोपर्यंत नाही चालवता. आपराधिकमध्ये भ्रष्टाचार येतो, रेप, चोरी, डकैती. ठीक आहे, आता तुम्हाला आठवत असेल ना, आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडियावरच एलिगेशन लावलं होतं एका इंटर्ननी. म्हणजे महिलांना किती अधिकार दिलेले आहेत बघा, आपल्या समाजाचं चित्र बघा कसं आहे. एकाकडे महिलांना तलवार दिलेली आहे की समोर आलेल्याचं लिटररी मान उडवून टाका, आणि दुसरीकडे मंदिरात जाण्यासाठी तुम्ही स्ट्रगल करताय. देवळात जाणं काही मुद्दा आहे का? विचार करून बघा, भारताच्या बाहेर जे लोक विचार करत बघत असतील चित्र, सगळ्या महिला देवळाच्या बाहेर उभ्या आहेत, आम्हाला देवळात जाऊ द्या, ते पण विचार करत असतील हे काय आहे. म्हणजे देवळात जायला सुद्धा इकडे आंदोलनं करावी लागतात. आणि भारत हिंदू धर्माचा देश मानला जातो, सनातन धर्माचा देश मानला जातो, हजारो वर्षांपासून आपण देवीची पूजा करतोय. विचार करून बघा, देवीच्या देवळात जायला तुम्हालाच आंदोलनं करावी लागतात. किती आयरनिक कंडिशन आहे ही, है ना. जे तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता त्याला तुम्ही खूप लाईटली घेता, कळत आहे का, की शबरीमलाची केस सुरू आहे, मग काय. पण बिईंग ऑफिसर्स ऑर बिईंग इंटलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी याच्या तळागाळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. बघा, अधिकारी होण्यासाठी पहिले जेव्हा तुम्ही तयारी करत असता तेव्हाच मनापासून अधिकारी व्हा, हे महत्त्वाचं असतं. दिस इज गेम ऑफ विजडम. विजडम विजडम म्हणजे तयारी करता करताच अधिकाऱ्यासारखा विचार करायला सुरुवात करा, तेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल, कळते का. सो येऊया आपण चालू घडामोडींवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येऊया शबरीमाला केस. शबरीमाला केस खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कळते. यू पी एस सीचे विद्यार्थी असाल तर अगदी कोळून प्यायला याच्यावर प्रश्न आहे 100%, कळते. पहिली गोष्ट, आता याची एक्झाम ओरिएंटेड आपल्याला कहाणी बघायची, उगीचच फिलॉसफी बघायची नाही आहे. म्हणून काही एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स बघा, की शबरीमाला याची भौगोलिक स्थिती काय, कुठे आहे शबरीमाला, केरळमध्ये कुठे, दक्षिण पूर्वी केरळ मध्ये वसलेला हे एक शहर आहे. ठीक आहे, याच्याच बरोबर वेस्टर्न घाट, वेस्टर्न घाटमध्ये नीलीमाला पर्वतरांगांच्या वर, है ना. वेस्टर्न घाट पश्चिम घाटात, वसलेले धार्मिक स्थळ आहे, वसलेले धार्मिक स्थळ आहे. ठीक आहे, कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे, हे एमपीएससीचे प्रश्न आहेत ना. नदी पंबा, पंबा नदीच्या किनाऱ्यावर, पंबा नदीच्या किनाऱ्यावर हे स्थळ वसलेलं आहे. आणि याच्याच बरोबर याच्या जवळ पेरियार टायगर रिझर्व आहे, पेरियार टायगर रिझर्व आहे. पेरियार टायगर रिझर्व आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं काही फॅक्ट्स, याची अवस्थिती, याची भौगोलिक अवस्थिती इथे आपण पाहिली. आता याच्याच बरोबर हे लक्षात घ्या की भारत जे की धार्मिक स्थळांचं प्रदेश आहे, किंवा भारत धार्मिक स्थळांचा देश मानला जातो, या धार्मिक स्थळांमध्ये हे एक सीझनल पिलग्रॅमेज आहे. सीझनल पिलग्रॅमेज म्हणजे काय, की हे 12 महिने उघडं नसतं. ठीक आहे, 12 महिने हे उघडं नसतं, हे फक्त नोव्हेंबर टू जानेवारी याच दरम्यान उघडलं जातं. यांना म्हणतात हंगामी धार्मिक स्थळ. आलं लक्षात, फक्त नोव्हेंबर टू जानेवारी एवढंच उघडलं जातं. नोव्हेंबर टू जानेवारी इथे प्रवेश उपलब्ध असतो. ठीक आहे, आणि अशा प्रकारचं हे विश्वातलं, जगातलं दुसरं सीझनल पिलग्रिमेज आहे, सगळ्यात मोठं, सेकंड लार्जेस्ट सीझनल पिलग्रिमेज ऑफ द वर्ल्ड, कळत आहे. ठीक आहे, जगातील सगळ्यात मोठे दुसरं मोठं सीझनल पिलग्रेमेज आहे. आता दुसरं आहे तर पहिलं कोण आहे, प्रश्न आला. पहिलं कुठलं असेल सांगा बरं. पहिलं आहे मक्का. मक्का, मक्का इज फर्स्ट लार्जेस्ट सीझनल पिलग्रेमेज. म्हणजे मक्क्याला सुद्धा तुम्ही
बाराही महिने जाऊ शकत नाही, त्यांचे सुद्धा सीझन्स आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, मग अशा क्षेत्राचा मुख्य मुद्दा काय झाला त्याला बघूया. कट करू आता याला. ठीक आहे, अच्छा आता काय होईल माहिती आहे का? क्लासमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला नाही, पण मी बोलण्याच्या ओघात बोलून गेले की भारत हिंदू धर्माचा देश मानला जातो. आता कमेंट बॉक्स फुल होणार आहे की मॅम भारत सेक्युलरिझम सेक्युलरिझमचा देश आहे. राईट, आहे सेक्युलरिझमचा देश, पण कॉन्स्टिट्यूशन लागू होण्याच्या. अच्छा, सेक्युलरिझम शब्द तुम्ही कधी इंट्रोड्यूस केला? 42वी घटना दुरुस्ती आली तेव्हा. त्याच्या अगोदर भारत सेक्युलर होता का? प्रश्न आहे ना? आलं लक्षात? आणि भारताचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर वैदिक संस्कृतीप्रमाणेच आपण कार्य केलेलं आहे. या अगोदर IVC होतं. आता IVCचा धर्म कुठला होता तो त्यांनाही त्यांनाच माहिती, कारण त्यांची स्क्रिप्ट जी आहे ती आपण वाचू शकलेलो नाही आहेत. ठीक आहे, त्यांच्या स्क्रिप्टचं नाव काय होतं? IVCच्या लोकांच्या स्क्रिप्टचं नाव बॉस्ट्रोफोडेन नाव होतं. दिस इज बॉस्ट्रोफोडेन. IVCच्या लोकांच्या स्क्रिप्टचं नाव होतं ज्याला अजूनपर्यंत आपण वाचू शकलो नाहीत. ठीक आहे, ही चित्रलिपी होती. ही चित्रलिपी होती. आता IVCच्या लोकांचं जर आपण वर्णन बघितलं तर इथे वेदिका मिळालेल्या आहेत, फायर अल्टर्स मिळालेले आहेत, यज्ञवेदी मिळालेल्या आहेत, म्हणजे ते हवन करत होते, हे कन्फर्म. ठीक आहे, मंदिरं मिळालेली नाही आहेत. याचा अर्थ असा की त्यावेळेला देवळं नव्हती, कळतंय? मातृभूमीच्या मूर्ती मिळालेल्या आहेत, म्हणजे स्त्री वर्षिप होत होती. विचार करा कुठे जोडतोय आपण, आजच्या 5000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीशी जोडतोय. स्त्री वर्षिप त्यावेळेला सुद्धा सुरू होती, फिमेल वर्षिप सुरू होती. आणि याच्याच बरोबर फेलस वर्षिपही होती, लिंगपूजाही होती, कळतंय? याच्याच बरोबर तुम्ही मोहेंजोदडोला जर बघितलं तर ध्यानमग्न अवस्थेत बसलेला एक योगी दिसलेला आहे. याचा अर्थ असा की योग भारतात आजच्या 5000 वर्षापूर्वी आलेला आहे, रामदेव बाबांनी आणला नाही आहे. आलं लक्षात? कळतंय? सो अशा परंपरेचा देश ज्याच्यात IVCच्या डिक्लायनेशन नंतर तुम्ही कुठे येता? वेदिकेरामध्ये. आणि वेदिकेरामध्ये तुम्ही पाहता की यज्ञकर्म सुरू होतात, है ना? आपली इकॉनॉमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी होते. आणि मग हळूहळू तुम्ही लेटर वेदिकेरामध्ये येता. अच्छा, वेदिकेरामध्ये येईपर्यंत तुम्ही सगळं खूप छान छान पाहता. रामराज्य आलेलं असतं, है ना? BJPवाला नाही, खरं आलं, है ना? रामराज्य आलेलं आहे. आता इथे रामराज्य म्हणजे काय? की स्त्री पुरुष समानता तुम्हाला दिसते. स्त्री पुरुष समानता तुम्हाला कशी दिसते सांगा बरं वेदिक काळात? असं लिहिलंय का की स्त्रिया पण इम्पॉर्टंट आहेत? नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. पुरुष प्रधान संस्कृती होती, पण स्त्रियांशिवाय पूजा किंवा यज्ञ पूर्ण होत नव्हते. यज्ञात पत्नीची उपस्थिती अनिवार्य होती. याचा अर्थ असा की पत्नीला सुद्धा सामाजिक सन्मानाचं स्थान होतं. आले लक्षात? रीड बिटवीन द लाईन्सची कहाणी आहे. आणि त्याच्यानंतर मग काय होतं? उत्तर वेदिक काळ सुरू होतो. आणि उत्तर वेदिक काळानंतर तुम्ही पाहता की हिंसा वाढायला लागते. आणि हिंसा वाढायला लागल्यानंतर मग स्त्रियांचं डिक्लायनेशन सुरू होतं. मग त्याच्यापुढे इतिहासाची कहाणी आहे जी तुम्हाला सर सांगतीलच, है ना? सो उत्तर वेदिक काळानंतर तुम्ही पाहता की स्त्रिया डिक्लाईन होतात. आता स्त्रिया डिक्लाईन होत आहेत म्हणजे काय होत आहेत? कंटिन्यू त्यांची स्थिती जी आहे ती डिक्लाईन होत आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग तुमच्यावर आक्रमण सुरू होतात. आता सगळ्यात पहिले जे आक्रमण झालं ते ग्रीकांनी केलं. ग्रीकांनंतर आले पार्थियन, पल्लव, हुन, शक, सगळे भारतात आले. आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही ब्राह्मणांना विचारलं की हिंदू धर्मात तर खूप सगळा भ्रष्टाचार झालेला आहे, तर ते काय म्हणतात? नाही, हिंदू धर्म सनातन धर्म आहे. आणि का सनातन धर्म आहे? कारण आम्ही त्याला वाचवून ठेवलेला आहे. अच्छा, त्याला कसं वाचवलं तुम्ही? वाचवलं असं की जे तुमच्यावर आक्रमण करते आले त्यांना तुम्ही सामावून घेतलं, स्वतःमध्ये सामावून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं? त्यांना नावं दिली. तुम्हाला सांगितली मागच्या वेळेला कहाणी ना, माउंट अबूच्या पर्वतावर एक फुलं होत नसतात. मग याच्यासाठी काय केलं? की याच्यासाठी त्यांनी हे म्हटलं की ज्या लढवय्या प्रजाती भारतात आल्या त्या भारताच्याच याच्यात भूमीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये मिसळून गेल्या. आणि तिथून राजपूत प्रजाती निर्माण झाली, लढवय्या प्रजाती निर्माण झाली. आणि तसंच मग तुम्ही पुढे पाहता की अरब अटॅक आले, अरब सुद्धा भारतात येऊन मिसळून गेले. त्याच्याचबरोबर अच्छा सांगा बरं, कोणाच्या शिक्क्यांवर लक्ष्मीचे फोटो होते? महालक्ष्मीचे फोटो होते. मुस्लिम शासक ज्यांनी महालक्ष्मीच्या
फोटोची किंवा महालक्ष्मीचं चित्र असलेलं कॉईन इश्यू केले. नाव कुतुबुद्दीन ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक होते. ठीक आहे, आता असं होतं का की ते खूप लक्ष्मीभक्त होते? नाही, असं नव्हतं. मग कसं होतं? आता कसं होतं ते तुम्हाला सुशील सर सांगतील, है ना. इतिहासाचं जेव्हा सेशन होईल तेव्हा हा प्रश्न विचारा, तुम्हाला सांगतील. ठीक आहे, एनिवे, सो कुतुबुद्दीन ऐबकांनी महालक्ष्मीचा फोटो इंट्रोड्यूस केला होता शिक्क्यांवर. ठीक आहे, याच्याच नंतर काय होतं की अरब अटॅक आले, मग तुमचा गुलाम वंश आला, त्याच्यानंतर मग बरेचसे वंश, तुम्ही डायनेस्टीज ऑफ इस्लामिक स्टेट्स पाहता, त्याच्यानंतर आले मुघल, आणि मुघल आल्यानंतर मग अकबराला तुम्ही पाहता की त्यांनी तर राजपूत विवाह केलेले आहेत, है ना, इंटरकास्ट मॅरेजेस केलेले आहेत, वैवाहिक संबंध जोडलेले आहेत, आणि मग पुढे आपला इतिहास अशाच प्रकारे सुरू राहतो. भारतात एकच डायनेस्टी अशी आली जे परदेशी म्हणून आले, परदेशी म्हणून राहिले आणि परदेशी म्हणूनच भारतातून गेले, ब्रिटिश. त्यांनी कधीच आपल्या संस्कृतीला आपलंसं करून घेतलं नाही, हे लक्षात घ्या. कारण त्यांचा प्रभाव आपल्यावर इतका जास्त होता की आपणही त्यांच्या संस्कृतीच्या अंडर, त्यांच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली आलो. आणि मग आपण काय करायला लागलो? रात्री 12 वाजता बर्थडे सेलिब्रेट करायला लागलो. कळतंय? 31 डिसेंबरला फटाके फोडून न्यू इयर करतोय. काही संदर्भ आहे का? विचार करून बघा. आपलं भारतीय न्यू इयर कधीपासून सुरू होतं? गुढीपाडव्यापासून सुरू होतं, चैत्र. आणि आपल्या कुठल्याही पुराणात, वेदात, गीतेत फटाके फोडलेत का कोणी? आपल्याकडे दिवा लावला जातो, दिवा विझवला जात नाही. दिवा विझणं अपशकून मानलं जातं. आपल्याकडे तोरण लावतात, रांगोळी घालतात, दिवे विझवून केक कापण्याची प्रथा आपली नाही. पण आपण काय केलं आहे? वेस्टर्न कल्चरला आपल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेतलं आहे, कारण आपण त्यांच्या प्रभावाखाली होतो. कळतंय? याच्या अगोदरही आपलं कधीतरी डिस्कशन झालं होतं की आपण त्यांच्या इतक्या प्रभावाखाली होतो की आजही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, 1947 नंतर, 2019ला सुद्धा भारताच्या TV वरच्या ॲड काय असतात? गोरा होने वाली क्रीम लगाओ. आणि गोरं का व्हायचं आहे तुम्हाला? कारण भारतात जे राज्यकर्ते होते ते व्हाईट स्किन होते. समजतंय का? कळतंय? तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त फेर अँड लवलीची विक्री कुठे होते? तमिळनाडूमध्ये. भारतात तर होतेच, भारतात तमिळनाडूमध्ये होते. आलं लक्षात? याचा अर्थ असं की जर एखाद्या साऊथ आफ्रिकन प्रजातीने आपल्यावर राज्य केलं असतं तर आपण सगळ्यांनी काळं होण्याची क्रीम लावली असती, असते ना? समजते? सो मेन पॉइंट इज की इतक्या सगळ्या संस्कृतींचा देश म्हणून आपण भारताला ओळखतो. आणि त्याच्यानंतर मग 76 मध्ये 42nd Amendment आली तेव्हा धर्मनिरपेक्ष हा शब्द इंट्रोड्यूस झाला. ठीक आहे, आणि मग त्याला आता जस्टिफाय करण्यासाठी आपण म्हणतो की भारत पॉझिटिव्ह सेक्युलरिझमचा देश आहे. आता पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? पहिले हे सांगा मला. धर्मनिरपेक्षता म्हणजे हे की व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनापासून सरकार, शासन, शासकीय व्यवस्थेने वेगळं राहायचं. द स्टेट शॅल बी सेपरेट फ्रॉम रिलिजन. ठीक आहे, आणि आपल्याकडे तुम्ही पाहता वक्फ बोर्ड आपणच एस्टॅब्लिश करतो, सुन्नी वक्फ बोर्ड. केस आत्ताच आली अयोध्येसाठी, तुम्ही श्राईन आणलं होतं, अयोध्या श्राईन बोर्ड आणला होता. तुमचा निर्मोही आखाडा वॉज मेंबर ऑफ रादर पार्टी ऑफ द स्टेट. अँड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः रामलला पार्टी होते. पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची हाईट बघा की देवच कोर्टात आहे. आलं लक्षात? सो ही आहे आपल्या भारताची कहाणी, ही आहे आपल्या भारताची कहाणी. आणि यावेळेला तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा भारत सेक्युलरिझम आहे, नो डाऊट, पण त्याला इम्प्लिमेंट करणं एक खूप यु नो स्ट्रगल, एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही शबरीमाला केस पाहता तेव्हा तुम्ही समाजातली दोन टोकं पाहता. एक टोक जे म्हणतं, एक पक्ष जो म्हणतो, हा मुद्दा जो आहे तो दोन पक्षांचा आहे. एक पक्ष म्हणतं की भारताच्या रीती परंपरानुसार, रीती परंपरानुसार 10 ते 50 वयोवर्षातील महिलांना शबरीमाला मंदिरमध्ये एंट्री नाही. आणि का नाही? कारण त्यांचे मेन्स्ट्रुएशनचे पिरियड्स असतात. ठीक आहे, म्हणून यांना इथे एंट्री द्यायची नाही. ठीक आहे, आता याला जर तुम्ही पाहिलं की रीती परंपरानुसार जर महिलांना एंट्री द्यायची नसेल आणि या रीती परंपरा खरंच जस्टिफाय असतील तर भारतात सतीप्रथा पण तर रीती होती. केशवपन, बालविवाह, विधवा, विधवांचं समाजात बहिष्कार होत होते ना. याच्याचबरोबर एज्युकेशन तर अजिबात नव्हतं. मग या सगळ्या रीती परंपरांना पण तुम्ही जस्टिफाय करायला पाहिजे. कळतंय? आणि दुसरा पक्ष काय म्हणतोय? दुसरा पक्ष हा म्हणतोय की भारताच्या घटनेने
आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 21 त्याच्याचबरोबर DPSP आणि 51A प्रमाणे भारतीय महिलांना सुद्धा खूप सगळे अधिकार दिलेले आहेत. भारतीय महिलांपेक्षा नागरिकांना इक्वालिटी, डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, त्याच्याचबरोबर राईट टू लाईफ, त्याच्याचबरोबर शासनाने कुठली कुठली पावलं उचलायला पाहिजेत दुर्बल घटकांच्या विकासाच्या मुख्यधारेत सामील करण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल ड्युटी. फंडामेंटल ड्युटीमध्ये पाचवी ड्युटी काय म्हणते तुमची? फंडामेंटल ड्युटी नंबर 5 काय म्हणते सांगा बरं? महिलांना अपमानास्पद वागणुकीपासून संरक्षण दिलं पाहिजे. मग हे काय होतं, हे काय चाललंय, है ना? ही अपमानास्पद वागणूक नाही आहे का? ऑफकोर्स आहे. आणि अशा प्रकारे हा मुद्दा चर्चेत आला. आलं लक्षात? आलं लक्षात. आता याच्याचबरोबर हे लक्षात घ्या की याच्यासंबंधी केरळ विधानसभेने एक कायदा पारित केला होता. केरळ विधानसभेने एक कायदा पारित करण्यात आला होता आणि त्या कायद्याचं नाव होतं केरळ हिंदू स्थळ प्रवेश कायदा. आणि हा कायदा आला होता 1965 केरळ हिंदू स्थळ प्रवेश कायदा, प्रवेश अनुमती कायदा, ठीक आहे? केरळ हिंदू स्थळ प्रवेश अनुमती कायदा 1965. या कायद्यानुसार केरळमध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या हिंदू धार्मिक स्थळांमध्ये सर्व नागरिकांचा प्रवेश फ्री करण्यात आला होता. म्हणजे डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रेस, रिलीजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ हे अगेन्स्ट करण्यात आलं होतं, याला प्रतिबंधित करण्यात आलं होतं. येतं आहे लक्षात? ठीक आहे. हे केरळ विधान सभेनी पारित केलेला कायदा आहे. येत आहे? ठीक आहे. आता याच्यात अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील त्या या आहेत की याबद्दल आपली घटनेची तरतूद काय. ठीक आहे, घटनेची तरतूद काय. आता अशा प्रकारचा कायदा विधानसभेने पारित केल्यानंतर, स्टेट विधानसभेने पारित केल्यानंतर, शबरीमाला श्राईन जी होती, शबरीमाला श्राईन म्हणजे कोण? शबरीमाला मॅनेज करणारा जो बोर्ड आहे, है ना, जो पुजाऱ्यांचा समूह आहे, त्यांनी या कायद्याचा सुद्धा विरोध केला. त्यांनी हे म्हटलं की कायदा तुम्ही आणला असेल जरूर, पण आमच्या धर्माच्या, आमच्या संस्कृतीच्या आणि रीतींच्या विरोधात हा कायदा आहे आणि अशा प्रकारच्या कायद्याचं आम्ही मानणार नाही. ठीक आहे, 1965. आणि मग पुढे काय झालं की पुढे आता पक्षमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कायद्याच्या तरतुदी पाहूया, कायद्याच्या तरतुदी. आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही पाहता आर्टिकल 14, इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, है ना. कायद्यासमोर समता, समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे दोघांनाही मिळालेलं आहे, भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे, है ना. याच्याचबरोबर तुम्ही पाहता 15 मध्ये काय, राईट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, है ना, या सगळ्यावर आधारित, कास्ट, इवन कास्ट, बघा हे आहे आर आर सी एस पीच्या आधारावर तुम्हाला डिस्क्रिमिनेट करण्यात येणार नाही. आणि आर आर सी एस पीमध्ये कोण आहेत? रेस आहे, रिलीजन आहे, कास्ट आहे, सेक्स आहे आणि प्लेस ऑफ बर्थ आहे. कळतंय? आर आर सी एस पी याच क्रमानुसार आहे 15. कळतंय? याच्याचबरोबर तुम्हाला दिलेलं आहे आर्टिकल 21, राईट टू लाईफ, म्हणजे तुमच्या जीविताच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुद्धा शासनाने घेतलेली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये वेळोवेळी हे सूचित करण्यात आलेलं आहे की शासनाने अशा प्रकारची पावलं उचलावीत ज्यामुळे सामाजिक समानता निर्माण होईल आणि लोककल्याणकारी राज्य स्थापन होईल. भारताच्या समाजात शांती निर्माण करण्याची जबाबदारी जी आहे ती भारतीय शासनाची आहे. आलं लक्षात? आणि मग फंडामेंटल ड्युटीज 51A मध्ये जी पाचवी ड्युटी आहे, पाचवी ड्युटी आहे ती म्हणते की डेरोगेटरी सिच्युएशन्समधून महिलांना संरक्षण प्रदान करण्यात यावं, म्हणजे अपमानास्पद वागणुकीपासून महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी. हे आहेत तुमचे पक्ष, हे म्हणतोय तुमचा कायदा. ठीक आहे. आता हा कायदा जेव्हा तुम्हाला हे सगळं सांगत असतो तेव्हा हा कायदा लिहिण्यामध्ये घटना समितीचा खूप मोठा रोल होता, है ना. आणि या घटना समितीमध्ये ज्या लोकांचा रोल होता ती लोकं कोण होती? काही लोकांनाच तुम्ही ओळखता, त्यामध्ये होते नेहरू आणि त्यामध्ये होते आंबेडकर,
ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची याबद्दलची कहाणी ऐका. ठीक आहे, बघा. पहिली गोष्ट ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं होतं, हे त्यांचं स्वप्न होतं. तो त्या दिवशीचा जो विषय होता ना, जो अर्धा राहिला, मी त्या दिवशी अयोध्या केसमध्ये तुम्हाला म्हणता म्हणता म्हटलं की नेहरूंनी इंट्रोड्यूस केलं, त्यानंतर सगळेकडनं कन्फ्यूज होऊन गेले. क्लासच्या विद्यार्थ्यांनी त्या दिवशी नाही विचारलं, दुसऱ्या दिवशी पुस्तक घेऊन आले माझ्याकडे. अरे है ना. सो ह, आता हे लक्षात घ्या की आंबेडकरांचं हे स्वप्न होतं, आंबेडकरांचं हे स्वप्न होतं की हिंदू कोडबिल आणावं. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की हिंदू कोडबिल म्हणजे काय, नक्की काय. हिंदू कोडबिल नाही माहिती आहे तुम्हाला? हिंदू कोडबिल म्हणजे हे की हिंदूंसाठी पर्सनल लॉज वेगळे वेगळे व्हावे. हिंदू मॅरेज ॲक्ट वेगळा व्हावा, डायव्होर्स ॲक्ट वेगळा व्हावा, प्रॉपर्टीचे ॲक्ट त्यांना मिळावे, त्यांना सगळे सगळे अधिकार मिळायला पाहिजे. आणि याच्या संदर्भात आंबेडकरांनी म्हटलं होतं की आय वुड नॉट बी द फर्स्ट रिफॉर्मर बट आय वुड लाईक टू बी द लास्ट रिफॉर्मर. मी पहिला रिफॉर्मर नाही आहे पण मी शेवटचा रिफॉर्मर होऊ इच्छितो, हे स्टेटमेंट आंबेडकरांचं आहे. कळत आहे? आता हे या स्टेटमेंटचा संदर्भ काय आहे की लोकांनी त्यांना म्हटलं की तुम्ही एकटे व्यक्ती आहेत आणि तुम्ही किती रिफॉर्म करणार आहेत, किती प्रकारचे सुधार कराल. कळत आहे का? कॉन्स्टिट्यूशन आणणं भारतासारख्या देशात इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर घटनेची निर्मिती करणं हे खूप मोठा रिफॉर्म आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला हवं आहे की सगळ्या समाजाचा पण सुधार करायचा. तुम्ही एकटे आहेत, तुमचे लिमिट्स आहेत, त्यामुळे तुम्ही इतका भार स्वतःवर घेऊ नका. तेव्हा आंबेडकरांनी म्हटलं होतं की आय वुड नॉट बी द फर्स्ट रिफॉर्मर बट आय वुड लाईक टू बी द लास्ट रिफॉर्मर. कळत आहे? आता याला आंबेडकरांनी जेव्हा याचं स्वप्न पाहिलं आणि अशा प्रकारचं बिल घटना समितीमध्ये इंट्रोड्यूस केलं, तेव्हा घटना समितीचे मॅक्झिमम सदस्य जे होते ते याच्या विरोधात होते. ठीक आहे? आणि त्याच्या विरोधात असल्याबरोबरच जे राष्ट्रपती होते, तुमचे राष्ट्रपती कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर हे बिल माझ्याकडे आलं तर मी साईन करणार नाही. आणि 1978 अगोदर, 1978 44th अमेंडमेंट ना, 44th अमेंडमेंटच्या अगोदर राष्ट्रपतीला बिलवर स्वाक्षरी करणं अनिवार्य नव्हतं, है ना. 78 नंतर त्यांचे हात बांधले. ठीक आहे? सो यांनी म्हटलं की अजिबात सिग्नेचर करणार नाही, अजिबात माझ्याकडे हे बिल घेऊन यायचं नाही. कळत आहे? आणि त्याच्यानंतर मग आंबेडकरांनी काय केलं, राजीनामा दिला. राजीनामा दिला हे त्यांचं स्वप्न होतं, लक्षात घ्या. ठीक आहे? त्यांनी इंट्रोड्यूस केलं नाही, हे फक्त चर्चेत होतं. ठीक आहे? त्याच्यानंतर आले नेहरू, ज्यांचा आज आहे जन्मदिन. नेहरू, जवाहरलाल नेहरू आले. आणि जवाहरलाल नेहरू एकमात्र असे व्यक्ती होते ज्यांनी याला सपोर्ट केलं. ठीक आहे? नेहरूंचा दबदबा होता, है ना, कारण त्यांनी स्वातंत्र्य संघर्षामध्ये खूप सगळे कार्य केले होते. त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स केले की नाही केले हा सेकंडरी इश्यू आहे, पण नेहरू ग्रेटेस्ट का आहेत, कारण यांनी हिंदू कोड बिलला त्यावेळेच्या पहिल्या निवडणुकीचा अजेंडा बनवला. कळत आहे? त्यांनी याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या की हिंदू कोडबिल आणू. बघा किती रिस्की कदम होता हा, हा खूप रिस्की पाऊल होता, कारण नेहरूंचा जो पॉलिटिकल पूर्ण करिअर होतं ते त्यांनी से रिस्कवर ठेवलं. जर या मुद्द्यावर कोणीच सपोर्ट करत नाही आहे, नेहरू एकटेच झेंडा घेऊन उभे आहेत, तर सरकार कोसळण्याची सुद्धा संभावना होती. कळत आहे? नेहरू कदाचित त्यावेळेला निवडूनच आले नसते, कारण मॅक्झिमम जनता जी होती ती याच्या विरोधात होती. मॅक्झिमम जनता का विरोधात होती? कारण मॅक्झिमम जनतेमध्ये कोण होतं, पुरुष. स्त्रियांची संख्या नेहमी कमीच असते ना. कळत आहे? आणि यावेळेला कॉन्शियसली मुस्लिम हा शब्द यात इंट्रोड्यूस झाला नव्हता, जे मी तुम्हाला लास्ट वेळेला सांगितलं होतं. कळत आहे? आणि त्यांनी काय म्हटलं की मुस्लिम अजून नवीन आहेत, असुरक्षित आहेत, आणि अजूनही विकास त्यांचा झालेला नाही, त्यांना अशा प्रकारचे कायदे देणं थोडंसं रिस्की होईल. नेहरूंनी काय केलं, हिंदू कोड बिल जे आंबेडकरांनी आणलं होतं त्याला स्टेप बाय स्टेप डिवाइड केलं. आणि यांनी नेहरूंनी याला तीन पार्टमध्ये डिवाइड केलं. एक हिंदू मॅरेज ॲक्ट, त्याच्यानंतर हिंदू डायव्होर्स ॲक्ट आणि वारसा हक्क, हिंदूंचा वारसा हक्क, असं त्यांनी तीन पार्टमध्ये डिवाइड केलं. आंबेडकरांचं जे बिल होतं ते रिजिड होतं, यांनी काय केलं, यांनी त्याला तीन पार्टमध्ये डिवाइड केलं. आणि मग त्यांनी आपल्या निवडणुकीचा अजेंडाच हा बनवला की यावरच मी निवडून येणार. ठीक आहे? आता जेव्हा निवडणुकीचा अजेंडा बनवला तेव्हा राजेंद्र प्रसाद झाले मजबूर आणि फायनली त्यांनी या बिलला असेंट दिली. आणि मग आलं हिंदू कोड बिल. आलं लक्षात? झालं आता क्लिअर? आंबेडकर, नेहरू, कोणी इंट्रोड्यूस केलं, काय झालं होतं, क्लिअर झालं? ठीक आहे? यावेळेला नेहरूंचं पॉलिटिकल करिअर रिस्कवर आलं होतं, सरकार कोसळू शकत होती,
पहिलीच निवडणूक आपली, कळतंय, आणि त्याच्यात अजेंडा केला होता याने. आणि म्हणून आता बघा, एक लक्षात घ्या की नेहरूंनी आणलेल्या मॅरेज ॲक्टमुळे, नेहरूंनी आणलेल्या मॅरेज ॲक्टमुळे हिंदू महिलांना एक पत्नीत्व मिळालं. अदरवाईज हिंदूंच्या पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचं स्वातंत्र्य होतं, समजतंय, आणि पुरुष डॉमिनेटिंग होते, कळतंय, आणि मग त्याच्यामुळे बहुपत्नीत्व समाजात अस्तित्वात होतं. इथे एक पत्नीत्व इथून आणलं. याच्याचबरोबर हिंदू महिलांना डायव्होर्स घेण्याचा अधिकार मिळाला, ज्याच्यासाठी 2019 मुस्लिम महिला भांडत आहेत. विचार करा, नेहरूंचं पाऊल किती मोठं होतं, समजतंय. डायव्होर्स घेण्याचा अधिकार सुद्धा मिळाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपत्तीचा वारसा हक्क सुद्धा तुम्हाला मिळाला, संपत्तीचा वारसा हक्क मिळाला. ज्या महिलांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आज भांडण करावं लागतंय, त्यांना संपत्तीचा हक्क या वेळेला मिळाला होता. विचार करून बघा किती मोठा रिफॉर्म होता हा, समजतंय. आज तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी, आज तुम्हाला एज्युकेशन घेण्यासाठी, आज तुम्हाला खूप छोट्या गोष्टी लागू करून घेण्यासाठी आंदोलनं करावी लागत आहेत. हे नेहरूंनी त्यावेळेला दिलं होतं, 1951. खूप मोठी गोष्ट आहे, कळतंय. आणि आंबेडकरांनी यावेळेला म्हटलं होतं, राजीनामा द्यायच्या अगोदर आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्ही कायदा बनवा. कायदा बनवल्याने काय होईल की सुरुवातीला लोक थोडी कुरकूर करतील, पण हळूहळू हे अंगवळणी पडेल. आणि ते पडलं. आज आपल्याला हे सगळं खूप मोठं नाही वाटत आहे, तुम्हाला असं वाटतं कोणती मोठी गोष्ट आहे. मॅरेज ॲक्ट इझी, डायव्होर्स माझ्या नवऱ्याशी माझं पटत नाही, गेलो आपण कोर्टात, कळतंय. मुस्लिम महिलांना काय हा अधिकार मिळाला नाही आहे, मुस्लिम महिला का जाऊ शकत नाही आहेत, याचं द हिंदूनी एक खूप महत्त्वाचं एडिटोरियल कवर केलं होतं. ते पहा, वाचा. ते वाचलं तर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील की काय आहे त्यांची दशा, आणि का इतकी चर्चा का सुरू आहे, कळतंय. याच्याचबरोबर संपत्तीचा वारसा हक्क इझी नव्हता. तुम्ही भगवद्गीतेतही जर वाचलं, बघा, मला वाटतं की हे खूप करेजस स्टेटमेंट आहे. ऑनलाईन जेव्हा आपला पूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ पाहतोय तेव्हा मी तुम्हाला सांगते, भगवद्गीतेत कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे की स्त्रियांचं धन फक्त स्त्रीधन आहे, आणि स्त्रीधन म्हणजे काय हो, मंगळसूत्र. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांची संपत्ती नाही. कृष्ण कोण आहे? देव. देवानीच तुम्हाला संपत्तीतून बाहेर केलेलं आहे, आणि त्यावेळेला नेहरूंनी तुम्हाला संपत्तीचा अधिकार दिलेला आहे, म्हणून नेहरू ग्रेट आहेत. समजतंय, हे कारण आहे की नेहरू ग्रेट आहेत. कमीत कमी आज ज्या हिंदू स्त्रिया ज्या समाजात ज्या स्वातंत्र्यानी वावरत आहेत ते नेहरूंमुळे आहेत, हे लक्षात घ्या. आणि 14 नोव्हेंबरच्या दिवशी आपण हे सेशन डिस्कस करतोय. इट्स अ लक, ऑर इट्स व्हेरी फॉर्च्युनेट की आपण आज याबद्दल बोलतोय, समजतंय. सो दिस वॉज, बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्हली त्यांचे काही डिसिजन्स चुकले, नो डाऊट. त्यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्याला खूप से चुकीच्या प्रमाणे हाताळलं, ज्यामुळे आत्तापर्यंत आपण त्याला झेलत राहिलो. त्यांनी से MSMEला इग्नोर केलं, त्यांनी कॉटेज इंडस्ट्रीजना इग्नोर केलं, त्यांनी गांधींच्या प्रिन्सिपलला इग्नोर केलं. जे लार्ज इंडस्ट्री होत्या त्यांना त्यांनी प्रमोट केलं, सगळ्या चुका मान्यात, पण आज महिलांची जी परिस्थिती आहे ती यांच्यामुळेही लक्षात घ्या, कळतंय. दॅट इज व्हॉट द ट्रिब्यूट टू नेहरू टुडे, हे आहे ट्रिब्यूट नेहरूंना आज, ठीक आहे. सो शबरीमालाचा मुद्दा हा होता पूर्ण. आणि शबरीमालाच्या मुद्द्यामध्ये आज काय झालं की 3 जजेसची जी बेंच होती त्यांनी 2:1 हा निर्णय देऊन आता या मुद्द्याला खंडपीठ, मोठ्या खंडपीठाकडे सोपवलेलं आहे. 7 जजेसच्या बेंचकडे हे सोपवलं. विचार करा, आजही 2019 सुद्धा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ज्युडिशियरी ऑफ इंडिया काय करते की जे लॉजिकल आहे त्यावर विचार करत नाही आहे, जे प्रॅक्टिकल आहे त्यावर विचार करते. तुम्ही विचार करा, लॉजिकल काय आहे की स्त्री आणि पुरुष समान आहेत ना. आता मेन्सुरेशन हे तर खूप नॅचरल घटना आहे, आणि आज 2019 जर तुम्ही हे म्हणताय की मेन्सुरेशन असणं अपवित्र आहे म्हणूनच तर यांना जाऊ देत नाही आहेत, 10-50 महिलांना का मध्ये जाऊ देत नाही आहेत, कारण मेन्सुरेशन अपवित्र आहे. आणि जर सुप्रीम कोर्ट सुद्धा ओपन डिस्कशन याच्यावर करत नाही आहे की हे लॉजिकल नाही, लॉजिकल हे आहे की महिला आणि स्त्रिया समान आहेत, मूलभूत हक्कांमध्ये पहिलं आर्टिकल आहे तुमचं. याच्याचबरोबर तुम्ही Article 25 लिहिलेलं आहे की एव्हरी पर्सन इज फ्री टू ॲक्सेप्ट ऑर डिनाय द रिलिजन ऑफ हिज कन्सायन्स. स्वतःच्या आत्म्यानुसार किंवा स्वविवेकानुसार धर्माला ॲक्सेप्ट करणं किंवा डिनाय करणं हे तुमचा निर्णय आहे. मग कोणत्याही प्रकारचं रिलिजियस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स जे आहेत ते 26 आहेत. लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन लिहिताना हा जो क्रम आहे तो कारणाने लिहिलेला आहे. त्यांना आवडत होतं म्हणून हे पुढे केलं आणि हे मागे केलं असं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की मनुष्य इम्पॉर्टंट आहे,
इंडिव्हिज्युअल इम्पॉर्टंट आहे, रिलिजियस इन्स्टिट्यूट लेटर आहेत, नंतर आहेत. जर रिलिजियस इन्स्टिट्यूटला आपण इंडिव्हिज्युअलच्या वर ठेवतोय म्हणजे तुम्ही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत नाही आहेत का? करताय. मग सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इतक्या छोट्या केसला इतकं मोठं का करतंय? का करतंय माहिती आहे? कारण त्यांचं म्हणणं हे आहे की अशा प्रकारचे जर चेंजेस केले तर प्रॉबेबली सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट होणार नाहीत. सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट होणार नाही म्हणून जर ज्युडिशियरीनी आपलं पाऊल मागे घेतलं तर मग कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्टर कोण होणार? कळतंय? जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियासारखी इन्स्टिट्यूट, हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट, अपेक्स कोर्ट जर प्रॅक्टिकल डिसिजन्स घेते तर कॉन्स्टिट्यूशनला वाचवणार कोण? हा मुद्दा इथून निर्माण झालेला आहे. येते लक्षात? आणि मग आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, अयोध्या संपलं, जे एन के संपलं, शबरीमाला केस आज उद्या परवा कधीतरी डिसाईड होईल. चौथा मुद्दा आहे आपला UCC, युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड भारतासारख्या डायव्हर्स कंट्रीमध्ये इम्प्लिमेंट करणं सोपं आहे का? नाही आहे. आणि जर पुन्हा तुम्ही या केसला बेस बनवला आणि ज्युडिशरीचा जो पाऊल आहे की प्रॅक्टिकल असेल ते आम्ही करू, लॉजिकल असेल ते आम्ही करणार नाही. UCC तर लॉजिकल आहे ना, लॉजिकल आहे, प्रॅक्टिकल नाही आहे म्हणजे UCC तुम्ही कधी इम्प्लिमेंटच करू देणार नाही. हाच त्याचा अर्थ आहे ना. मग आपण काय करतोय? आपण उगीचच MPSCचा सिलेबस वाढवतोय. कारण हे असे मुद्दे आहेत जे कधीच डिस्कस होणार नाही, समजतंय? आणि हा एक खूप क्वेश्चन मार्क झालेला आहे आज ज्युडिशरीवर की तुम्ही अपेक्स कोर्ट आहात, तुम्ही जर अशा प्रकारे समाजाच्या प्रभावाखाली आला तर लोकशाहीचं संरक्षण कोण करेल? हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्टेटसवर पाहताय व्हॉट्सॲपवर की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लेट इंडिया डाऊन टुडे. आज आपली मान झुकवलेली आहे सुप्रीम कोर्टाने. हा मुद्दा आहे, समजतंय? आलं लक्षात पूर्ण काय आहे कहाणी? है ना, ही आहे तुमची सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची शबरीमाला केस. ठीक आहे, अजूनही काही वर्डिक्ट आलेला नाही आहे. आता पुन्हा 7 जजेसची बेंच बसेल, त्याच्यानंतर मग त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. पण आज खरंच एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की भारताच्या लोकशाहीचं संरक्षक कोण? कोण याला वाचवेल? लेजिस्लेटिव्ह आपली कामं करते, एक्झिक्युटिव्ह तुमच्यासमोर आहे, आणि ज्युडिशरीनीसुद्धा हळूहळू हत्यार टाकणं सुरुवात केलेली आहे. मस्त. इथून काही प्रश्न आहे तर विचार. ही झाली तुमची एक घटना जी शबरीमालाची होती. याच्याच बरोबर आज काल ना 13 नोव्हेंबर 2019 एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असं आज सगळ्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि न्यूज होती की RTIच्या अंडर, राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर, CGIचं कार्यालय सुद्धा RTIच्या क्षेत्राधिकारामध्ये आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला. ठीक आहे, आता ही केस काय आहे ती बघूया. ऐतिहासिक निर्णय. या केसला जर लिहून घ्यायचं असेल तर थोडंसं डिक्टेशन घेऊ शकता की 13 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका केसची सुनवाई करताना सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात किंवा कक्षेत येते असा ऐतिहासिक निकाल दिला. ठीक आहे, नोटमध्ये लिहा या निकालात सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य व पारदर्शकता न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य व
पारदर्शकता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असे सांगितले आहे. ठीक आहे, झालं. आता मुद्दा काय होता बघा. मुद्दा तुम्ही थोडाफार पेपरमध्ये वाचलाच असेल. आज जी आपण पूर्ण केस डिस्कस करतोय त्याचा संदर्भ आहे इंडियन एक्सप्रेस, आजचा इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता. लोकसत्तामध्ये थोडीशी बायस माहिती दिलेली आहे. त्यांनी एक लाईन जोडली, ती लाईन होती, लोकसत्तेमध्ये ही लाईन आहे बघा, न्यूज वाचाल तेव्हा लक्ष द्या, न्यायवृंद, न्यायाधीशाची जी नियुक्ती करेल त्यांची नावं सांगण्यात येतील, कारणं सांगण्यात येणार नाहीत. है ना. आता सांगा न्यायवृंद म्हणजे कोण. हां, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लोकसत्ताने आपल्यातर्फे टाकून दिली की MPSCची मुलं वाचतात, थोडंसं काहीतरी मिळायला पाहिजे. ना, न्यायवृंद म्हणजे कोण असतं. न्यायवृंद म्हणजे कॉलेजियम, इलेक्टोरल कॉलेजियम. हे कॉलेजियम काय करतं, न्यायमूर्तींचं किंवा न्यायाधीशांचं नाव सजेस्ट करत असतं, नॉमिनेट करत असतं पार्लमेंटकडे, आणि मग पार्लमेंट त्याच्यातलं एक्सेप्शन करून त्यांच्या अपॉइंटमेंट्स करत असतात. हे आहेत न्यायवृंद, कळत आहे. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, लोकसत्तानी हे म्हटलेलं आहे, कोर्टाने हे म्हटलेलं नाही आहे, हे लोकसत्ता आहे आपलं. ठीक आहे, यांनी काय म्हटलं आहे की न्यायवृंद अशा प्रकारच्या न्यायाधीशांची जी नियुक्ती केली जाईल त्यांची नावं देतील. ते तर देतातच ना, तुम्हाला माहिती आहे ना, इंदू मल्होत्रा, जस्टिस जोसेफ, चंद्रचूड, बोबडे, या सगळ्यांची अपॉइंटमेंट आत्ता झाली आहे. है ना. सो यांची नावं सांगितली जातील, पण त्यांना का नियुक्त केलं याचं कारण सांगितलं जाणार नाही. ही एक न्यूज तुमच्या लोकसत्तामध्ये आहे. आपण इंडियन एक्सप्रेसमधून ही न्यूज घेतली आहे. आणि याच्यात संदर्भ हा आहे की दिल्लीचे एक RTI कार्यकर्ते होते, RTI ॲक्टिव्हिस्ट, माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत कार्यरत कार्यकर्ते, नाव होतं सुभाष अग्रवाल. यांनी RTIच्या ऑफिसमध्ये एक ॲप्लिकेशन दायर केलं की 1997 नियमानुसार सगळ्या जजेसनी किंवा सुप्रीम कोर्टच्या जजेसची संपत्ती आणि बाकीचं जितकंही त्यांची असेट्स आहे त्यांना डिक्लेअर केलेलं आहे की नाही. ठीक आहे, ही त्यांनी अपील केली होती. या अपीलमध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले नव्हते, फक्त त्यांनी लेखी उत्तर मागितलं होतं की डिक्लेअर केली आहे की नाही केली, एवढंच सांगा, किती संपत्ती आहे ते विचारलं नव्हतं. ठीक आहे, याचिकेचा निर्णय देताना जे CIC होते, CIC म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे चीफ सेक्रेटरी होते, सचिव, सरचिटणीस होते, त्यांनी RTIच्या अंडर सुभाष अग्रवालला उत्तर देताना हे सांगितलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताच्या सरन्यायाधीशांचं कार्यालय, हे सार्वजनिक अधिकार क्षेत्रात येत नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या मालमत्तेची माहिती देणार नाही. आलं लक्षात. हा मुद्दा इथून सुरू झाला. आणि मग काय झालं की तुमचे यावेळेला CIC चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, है ना, मुख्य माहिती आयुक्त होते वाजाहत, काय नाव होतं त्यांचं, हबीबुल्ला, है ना, CIC होते वाजाहत हबीबुल्ला. यांनी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे ऑफिस आहे ते सार्वजनिक आस्थापनेचा विषय आहे आणि हे माहिती अधिकाराच्या क्षेत्रात येतं, त्यामुळे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली जावी, हे CIC म्हटलं. CIC कोण होते, CIC होते चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरचं नाव होतं वाजाहत हबीबुल्ला. यांनी म्हटलं की भारताच्या सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक आस्थापनेचा विषय आहे, पब्लिक ऑथॉरिटी आहे, आणि त्यामुळे याच्या संबंधीची जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्क्लोज केली जावी, याचं प्रकाशन व्हायलाच पाहिजे, हे CIC म्हटलं. कळत आहे. आता काय झालं की अशा प्रकारे CIC म्हटल्यानंतर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर स्वतः हे म्हणतात. ठीक आहे, याच्यानंतर काय झालं की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. मजा बघा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. ठीक आहे, आणि या दिल्ली हायकोर्टात जे जज होते, जस्टिस रवींद्र भट होते, 2010 केस आहे. या जस्टिस किंवा न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी म्हटलं
की जे सी आय सी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे ऑफिस आहे ते सार्वजनिक अधिकारितेचं क्षेत्र आहे आणि याच्यासाठी किंवा सार्वजनिक आस्थापनेचा विषय आहे आणि याच्यासाठी यांच्याशी रिलेटेड असलेली इन्फॉर्मेशन जनतेला मिळायला पाहिजे. आलं लक्षात? आता हे एकटे होते ना, मग सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी दुसरी अपील केली की आम्हाला या केसचा निर्णय मोठ्या खंडपीठाकडून घ्यायचा. जास्त जज असायला पाहिजेत. आणि मग मोठी खंडपीठ बसली, या मोठ्या खंडपीठाने सुद्धा हा निर्णय अबाध्य आहे आणि हस्तक्षेप करण्यायोग्य नाही, हा निर्णय जो दिलेला आहे तो अगदी योग्य आहे असं सांगितलं. आणि फायनली 2011 सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अपील इन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अबाउट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आलं लक्षात? ही आहे आपली ज्युडिशरी. कळते? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाविषयी चर्चा करण्यासाठी अपील केली. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अपील इन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अबाउट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आहे लक्षात? आणि मग 2011 आलेली ही जी केस आहे ती 2019 टळत राहिली आणि फायनली रंजन गोगोई यांनी इनिशिएट घेतलं आणि इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी सांगितलंय आज ना 13 नोव्हेंबरला काल सांगितलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा यांनी काय केलं की हा जो निर्णय होता हा अहस्तक्षेप करण्यासारखा आहे आणि अगदी योग्य आहे असं सांगितलं. यांनी म्हटलं की सी जी आयचं कार्यालय सार्वजनिक आस्थापनेचा विषय आहे आणि याबद्दलची जी उपयुक्त इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जितकी देण्यायोग्य आहे तितकीच इन्फॉर्मेशन जनतेला दिली जाईल असं म्हटलं. आणि याच्याच बरोबर हे म्हटलं की न्यायव्यवस्थेची स्वतंत्रता आणि पारदर्शकता हे सुद्धा इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी म्हटलं की राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट आणि राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट विच इज सुपिरियर टू दिस आर टी आय. आर टी आय इज अ स्टॅच्युटरी ना, वैधानिक आहे आणि त्यामुळे मूलभूत हक्क जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट टू प्रायव्हसीच्या अंडर तुम्ही तितकीच इन्फॉर्मेशन घेऊ शकता जितकी आम्ही देऊ आणि मग ती किती इन्फॉर्मेशन देऊ ते आम्ही ठरवणार. आलं लक्षात? कहाणी क्लिअर झाली तुम्हाला? ठीक आहे, अशा प्रकारे हे केस आज डिसाईड झालेली आहे. ठीक आहे, आणि मग तुम्ही लोकसत्तामध्ये जर पाहिलं तर लोकसत्तामध्ये अगदी फ्रंट पेजला जी हेड न्यूज आहे तिथे एक कॉलम केलेलं आहे, त्याच्यात हे दिलेलं आहे की कोण कोण आर टी आयच्या अंडर येत आहे है ना आणि कोण कोण येत नाही. आता कोण कोण येत नाहीमध्ये एकच ऑफिस आहे फक्त सी बी आय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अजूनही याच्या बाहेर आहे, आर टी आयच्या बाहेर आहे. आणि यांना आर टी आयच्या बाहेर का ठेवलेलं आहे कारण यांचं कार्य बेसिकली इन्व्हेस्टिगेशन असतं, चौकशी, आणि मग ते खूप सगळ्या गोष्टींची चौकशी करत असतात, टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजची है ना, कधी कधी गुन्हेगारांची, क्राईम वगैरेंची, म्हणून हे याच्या अंडर नाहीत. आता कोण कोण आहेत याबद्दल जर तुम्हाला इथे डिक्टेशन हवं असेल तर इथे देते किंवा लोकसत्ता तुम्ही वाचाल तरी चालेल. इथे हवं आहे ठेवून टाका है ना, आर टी आयच्या दायऱ्यात किंवा आर टी आयच्या अंतर्गत कोण आणि असं 1, 2, 3, 4 करून लिहा. आर टी आयच्या अंतर्गत कोण, याच्यात म्हटलेलं आहे की पहिलं फर्स्ट कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका. आणि न्यायपालिकांच्या समोर ब्रॅकेट करून लिहा सर न्यायाधीशांसह. त्यानंतर सेकंड आहे संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना. ठीक आहे, याच्याच बरोबर यांनी लिहिलं आहे सेकंड म्हणजे थर्ड केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा संघटना
किंवा संघटना. नेक्स्ट आहे केंद्र व राज्य. केंद्र व राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना. नेक्स्ट आहे खाजगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या कंपन्या. उदाहरणार्थ वीज कंपन्या. आणि शेवटचं आहे अशा खाजगी संस्था ज्यांना 95% पेक्षा जास्त सरकारी पाठबळ मिळते. झालं. एवढी लोक आहेत जे RTIच्या क्षेत्राच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. आता हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने अजून एक वाक्य जोडलेलं आहे जे खरंच इम्पॉर्टंट आहे. त्यांचं म्हणणं हे होतं की जेव्हा एखादा कायदा आपण पारित करतो आणि जनतेच्या हातात एखादं साधन देतो तेव्हा जनता काय करते, याचा मिसयूज करायला सुरुवात करते. ठीक आहे. RTIची स्थापना जी झाली होती ती भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी आणि पारदर्शी कार्यालय सुरू करण्यासाठी झाली होती. आता काय होतं आहे की आपण प्रत्येक क्षेत्रात जाऊन RTI दाखल करतो आणि सगळे सरकारी अधिकारी जे आहेत ते त्यांचा महत्त्वाची कामं सोडून 75% ऑफ द टाईम इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी लावतात. यासाठी सुप्रीम कोर्टाने लोकांनाही अपील केलेली आहे आणि लोकांना अपील ही केलेली आहे की लोकांनी तेवढीच इन्फॉर्मेशन विचारावी जितकी भ्रष्टाचाराला किंवा माल प्रॅक्टिसेसना आळा घालण्यासाठी उपयुक्त असेल. समाजात असं चित्र निर्माण करू नये की 75% ऑफ पब्लिक ऑथॉरिटी इज इन्व्हेस्टिंग देअर 75% ऑफ टाईम इन कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अँड नॉट डुईंग द डेव्हलपमेंट वर्क, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आलं लक्षात. हा आहे पूर्ण मुद्दा जो आज डिसाईड झालेला आहे. झाला. ठीक आहे. म्हणजे आज आपण काय काय केलं, न्यायिक सक्रियता, सर्वोच्च न्यायालय, त्याची एक इन्फॉर्मेशन ती तुम्ही पुस्तकांमध्ये वाचालच, याच्यानंतर शबरीमालाची केस आणि त्याची इंटेन्सिटी काय आहे, का आहे इतकी मोठी ही केस, है ना, आणि याच्याचबरोबर ज्युडिशियरीचा किती मोठा रोल होता आज, याच्याचबरोबर तुमच्या RTIच्या अंडर CJIचं ऑफिस घेऊन आलेलं आहे जे आज महत्त्वाचे निर्णय आले. अजून एक निर्णय आज आलेला आहे राफेलचा निर्णय पण आलेला आहे, पण त्याच्यासाठी आपण एक योग्य सेशन घेऊया. चालेल. ठीक आहे. उद्या 11 वाजता जर सेशन असेल तर 10 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज येईल. चालेल. किंवा आज रात्रीपर्यंत मेसेजेस येतील. ठीक आहे. सगळ्या